हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर ज्योती गणेश पवार, आयुर्मंत्रा क्लिनिक पुणे येथून तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच चॅनलवर डॉक्टर ज्योती पवार्स आयुर्मंत्रा. तर सगळ्यांची दिवाळी मस्त मजेत गेलीच असणार, सगळ्या पदार्थांवर ताव देखील मारून झाला असणार. दिवाळीत वाढलेलं वजन कमी कसं करायचं, त्याचबरोबर लगेचच हिवाळा ऋतू सुरू होतो, दिवाळीत हा ऋतू तर सगळ्यांना मानवणारा आहे. यामध्ये जास्तीत जास्त पदार्थ खाल्ले जातात कारण आपल्याला भूक जास्त प्रमाणात लागते, अग्निप्रदीप्त झालेला असतो, त्यामुळे सतत काहीतरी खावंसं वाटतं आणि ते आपल्याला मानवतं देखील. त्यामुळे हिवाळ्यामध्ये वजन वाढण्याचं प्रमाण वाढतं. आणि त्यात दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे सकाळी पडलेल्या थंडीमुळे उठावंसं वाटत नाही, त्यामुळे दररोज जे लोक वॉकिंग जॉगिंग योगा करत असतात त्याला देखील खंड पडतो, त्यामुळे आपलं दुहेरी नुकसान होतं. म्हणजे अतिरिक्त खाल्लं जातं आणि कॅलरीज जिथे बर्न करायच्यात तिथे केल्या जात नाहीत, त्यामुळे वजन वाढतं. मध्ये आपलं वजन मेंटेन कसं ठेवायचं, त्याचबरोबर पोटावरची चरबी कमी कशी करायची, यासाठी 5 महत्त्वाचे टिप्स मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पहिली टिप म्हणजे सकाळी उठल्यानंतर डिटॉक्स ड्रिंक जरूर घ्या. तर याविषयी देखील बरेच जण प्रश्न विचारत असतात की मॅडम तुम्ही वेगवेगळे प्रकारचे डिटॉक्स ड्रिंक सांगता, तर नक्की कुठलं घ्यायचं? तर प्रत्येक व्हिडिओमध्ये मी व्यवस्थित सांगितलेलं असतं की ते डिटॉक्स ड्रिंक कसं बनवायचं, कधी घ्यायचं आणि किती दिवस घ्यायचं. व्यवस्थित व्हिडिओ पहा, म्हणजे त्यातच तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल. त्या मसाल्याचे पदार्थ हे एरवी इतर ऋतूमध्ये आपण घेऊ शकत नाही, ते हिवाळ्यामध्ये घेऊ शकतो. आणि मॅक्सिमम डिटॉक्स ड्रिंकमध्ये आपण मसाल्याचे किंवा गरम पदार्थ घातलेले असतात, त्यामुळे वेगवेगळे डिटॉक्स ड्रिंक तुम्ही या ऋतूमध्ये घेऊ शकतो. अतिरिक्त चहा देखील प्यायला जातो आणि त्यामुळे देखील आपलं वजन वाढतं, तर चहा ऐवजी ग्रीन टी घ्या. त्यानंतर टिप नंबर 2 म्हणजे हिवाळ्यामध्ये दिवसभरात तुम्ही कितीही कोमट पाणी घेऊ शकता. म्हणजे इतर वेळी आपल्याला कोमट पाणी प्यावलं जाणार नाही, पण या ऋतूमध्ये मात्र कोमट पाणी आपल्याला प्यायलं जातं. तर जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा तेव्हा कोमट पाणी जरूर घ्या. दिवसभर जर शक्य नसेल तर कमीत कमी दिवसातनं 2 वेळा जेवणापूर्वी अर्धा तास, सकाळच्या जेवणाआधी आणि रात्रीच्या जेवणाआधी अर्धा तास कोमट पाणी जरूर घ्या, ज्यामुळे तुमचं मेटाबॉलिझम सुधारेल आणि चयापचय क्रिया सुधारल्यामुळे अर्थातच तुमची पोटावरची चरबी कमी होईल. त्यामुळे कोमट पाणी जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा तेव्हा जरूर घ्या. म्हणजे कितीही कंटाळा आला, आळस आला, तरी तुम्हाला वर्कआउट जरूर जरूर करायचं आहे. तर कुठल्याही फॉर्ममध्ये तुम्ही करत असाल, म्हणजे जिम करत असाल, योगा करत असाल, झुंबा, डान्स, हे कुठलेही प्रकार करत असाल, न चुकता हे सगळं करायचं आहे. म्हणजे 1 तास तुम्ही स्वतःला जरूर द्यायचा. बरोबर, ह्या व्यायामासोबत महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकाळी व्यायाम केला किंवा जिम केले, 1 तास आपण दिला आहे, त्यामुळे दिवसभर परत त्याकडे लक्ष देत नाहीत. म्हणजे काय होतं की तासन तास एका जागेवर बसून असतात, त्यामुळे पोटाचा घेर तर वाढतो, चयापचयच्या क्रिया देखील मंदावतात आणि त्याचे आजार देखील होतात. तर त्यासाठी काय करायचं की तासन तास एका जागेवर न बसता मध्ये मध्ये ब्रेक घ्यायचा आहे, 5-10 मिनिट चालायचं आहे, किंवा जिथे जिथे छोटी मोठी कामं जिथे आपण चालत जाऊ शकतो तिथे चालतच जायचं आहे, कारचा किंवा गाडीचा वापर करायचा नाहीये, ज्यामुळे आपला भरपूर व्यायाम होईल. त्याचबरोबर लिफ्टचं देखील आहे की 2-3 मजले तर आपण सहज जिना चढ उतार करू शकतो, त्यामुळे जिना चढ उतार करणे हा देखील बेस्ट व्यायाम, बेस्ट एक्सरसाइज आहे. त्यामुळे सकाळी जरी तुम्ही एक्सरसाइज केली असेल तरी हे 2 नियम नक्की पाळा. टिप म्हणजे डाएट स्ट्रिक्टली फॉलो करणं या दिवसामध्ये खूप गरजेचं असतं, कारण भूक जास्त प्रमाणात वाढते, त्यामुळे क्रेविंग्स होतात, निनाळे चटपटीत पदार्थ आपल्याला खावेसे वाटतात, तर ते खाणं टाळावं. त्यासाठी तर डिटॉक्स ड्रिंक चांगलं काम करतात. तर ॲपल सायडर व्हिनेगरचा मी आत्ताच व्हिडिओ बनवलेला आहे, तो नक्की पहा. सगळ्यात सोपं असं बनवायला ते डिटॉक्स ड्रिंक आहे, त्याला वेळही लागत नाही, त्यामुळे तुमची भूक मंदावते, तुम्हाला जे वेगवेगळे पदार्थ खायचे क्रेविंग्स होत असतात ते होत नाहीत, त्यामुळे ते जर तुम्ही घेतलं तर तुमचं डिटॉक्सिफिकेशन देखील होईल आणि अशा प्रकारचे क्रेविंग्स न झाल्यामुळे इतर अतिरिक्त जे खाल्लं जातं ते खाल्लं जाणार नाही. त्यामुळे डाएटमध्ये हे नक्की फॉलो करा. आहारामध्ये कार्बोहायड्रेट्स कमी करायचे आहेत, म्हणजे चपाती, भात हे कमी करायचं आहे आणि त्याऐवजी प्रोटीन्स आणि फायबर्सचं प्रमाण जास्त ज्याच्यात आहे ते आपल्याला खायचं आहे. निर्णय कडधान्य, त्याचबरोबर डाळींचा वापर करू शकता, ज्यामुळे तुम्हाला प्रोटीन्स मिळतील आणि थकवा देखील जाणवणार नाही, पोट बराच काळ भरलेलं राहील आणि फायबर्स
म्हणजे सलाड आणि फ्रूटचा वापर देखील आहारात जरूर करायचा आहे, त्यामुळे तुमचं मेटाबॉलिझम सुधारतं, फायबर्स जास्त घेतल्यामुळे आणि सारखी सारखी भूक देखील लागत नाही, त्यामुळे दुपारच्या जेवणामध्ये आवर्जून तुम्ही सलाडचा वापर जरूर करा. आणि संध्याकाळी देखील बाहेरून किंवा ऑफिसमधून आल्यानंतर जेव्हा संध्याकाळी खूप भूक लागते, क्रेविंग्स होतात, त्यावेळेला तुम्ही व्हेजिटेबल सूप जरूर घ्या, ज्यामुळे तुमचं पोट भरेल आणि तुमचं वेट लॉस व्हायला मदत होईल. आजच्या काळामध्ये जेव्हा भूक लागेल तेव्हा तुम्ही फ्रूट्स खायला प्राधान्य द्या, त्याचबरोबर ड्रायफ्रूट्स देखील खाऊ शकता. नॅचरल जर साखरेचं क्रेविंग होत असेल किंवा गोड खायावंसं वाटत असेल तर तुम्ही ड्रायफ्रूट खाऊ शकता. साखर, मैदा आणि मीठ हे साखर तर पूर्ण वर्जच करायची आहे, त्यामुळेच वजन खूप जास्त प्रमाणात वाढतं. मैद्याचे पदार्थ देखील खायचे नाहीत आणि मिठाचं प्रमाण देखील आहारामध्ये कमी करायचं आहे. आणि मिठामध्ये देखील सैंधव मिठाचा वापर आवर्जून करायचा आहे, ज्यामुळे तुमचं वजन नियंत्रित राहील. पाचवी सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे पुरेशी झोप. येस, आपलं वजन जर नियंत्रित ठेवायचं असेल तर पुरेशी झोप घेणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे, कारण अपुरी झोप ही ताणतणावाला निमंत्रण देते, त्यामुळे स्ट्रेस वाढतो, सकाळी देखील फ्रेश वाटत नाही, एक्सरसाइज प्रॉपर होत नाही, चयापचय क्रिया बिघडते आणि एकंदरीतच आपले हार्मोन्स इम्बॅलन्स होतात. आणि ते सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे तुमची पोटावरची चरबी वाढवण्यासाठी, त्याचबरोबर वजन एकंदरीत वाढवण्यासाठी. जर बऱ्याच जणांना स्क्रीन टाईममुळे किंवा दिवसभरच्या कामाच्या व्यापामुळे इच्छा असूनही किंवा लवकर सगळं आवरलेलं असूनही झोप येत नाही, तर त्यांनी आवर्जून झोपताना ओंकार मेडिटेशन करू शकता किंवा इतर कुठले मेडिटेशनचे प्रकार तुम्हाला येत असतील तर मेडिटेशनचा जरूर तुम्ही उपयोग करून घेऊ शकता, किंवा ज्ञानमुद्रेत ओंकार कसे म्हणायचे यावर वेगळा व्हिडिओ आहे, तर ते तुम्ही पाहून करू शकता. कुठलंही आवडीचं सुदिंग संगीत किंवा म्युझिक लावून देखील तुम्ही लवकर झोपू शकता. एकदा का लवकर झोपायची सवय लागली तर त्याच वेळेत झोप येईल आणि सकाळी देखील तुम्ही लवकर उठू शकाल, कारण लवकर निजे लवकर उठे त्यास आरोग्य संपदा लावे हे आपल्याला माहितच आहे, आपली संस्कृतीच तशी सांगते. तर अशा प्रकारे हे पाच टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर हिवाळ्यात देखील तुमचं वजन मेंटेन राहील, पोटावरची चरबी देखील कमी होईल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात लवकरच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आनंदी रहा. धन्यवाद.